सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी दिसत आहे. विविध राजकीय पक्षांकडून प्रचारांना वेग आला आहे. आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. परिणामी निवडणुकीतील रंगत आणखी वाढली आहे. लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आता मंगळवारी मतदान होणार आहे. दरम्यान मटण, मुघल, मासे, मंगळसूत्र, मुसलमान, माओवाद, मस्जिद, नरेंद्र मोदींकडून त्यांच्या प्रचारात वाजवली जाणारी ही मची बाराखडी लोकांना अपील होईल. पुन्हा एकदा मोदींची जादू चालेल यासाठी भाजपला आक्रमक प्रचाराची गरज होती. ती मच्या बाराखडीतून पूर्ण होऊन आपण 400 पार होऊ असा विश्वास मोदींना वाटतोय. तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधींनी याला उत्तर म्हणून त्यांच्या मच्या बाराखडीत फक्त 3 शब्द जोडलेत. ते म्हणजे वंचित, मागासवर्गीय आणि महिला. रवींद्र धंगेकरांसाठी राहुल गांधींच्या पुण्यातील झालेल्या सभेत या मच्या बाराखडीची फोड करत राहुल गांधींनी दाखवून दिले की महाराष्ट्रातील मोदींची हवा निघून गेली. राहुल गांधींचा पुण्यातील कॉन्फिडन्स सुद्धा हे दाखवत होता की वारं फिरलंय. मोदी सरकारच्या मागील 10 वर्षांच्या काळात जातनिहाय जनगणनेला हरताळ फासण्यात आले. विरोधकांनी अनेकदा भारतात कुठल्या जातींची किती संख्या आहे याचा डेटा जाहीर करावा यासाठी प्रेशर आणले, पण सरकारने ही आकडेवारी काही बाहेर येऊ दिली नाही. त्यामुळे जर काँग्रेस सरकार आले तर पहिले काम करेल ते म्हणजे ही जातीची जनगणना करून त्याची आकडेवारी जाहीर करण्याचे. आता राहुल गांधी यांनी ते पुण्यातून सांगितले. काँग्रेसने महालक्ष्मी योजनेची घोषणा केली. प्रत्येक कुटुंबातील एका महिलेच्या बँक खात्यावर वर्षाला 1 लाख रुपये देण्याची हमी राहुल गांधी यांनी दिली आहे. प्रत्येक पदवीधराला 1 वर्षाच्या इंटर्नशिपची गॅरंटी आणि सोबतच वर्षाला खात्यावर 1 लाख रुपये देऊ असे आश्वासन राहुल यांनी देऊन भाजपची झोप उडवली आहे. शेतकऱ्याला त्यांच्यासाठी आपणच आश्वासक पर्याय आहोत यासाठी राहुल यांनी थेट शेतकरी कर्जमाफी आयोगाची स्थापना करण्याची घोषणा केली. थोडक्यात देशात सध्या तरी मोदी लाट दिसत नाही. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.